दुपारची वेळ होती. मोरेबाबा आपल्या बैलांना घेऊन रानात आले होते. बैलांना चरायला सोडून ते जंगलाच्या शेजारी असणाऱ्या आपल्या शेतात काम करत होते. त्याच वेळी जंगलाच्या तोंडाशी असणाऱ्या झाडीतून एक भुकेला वाघ त्यांच्याकडे जिभल्या चाटत बघत होता. पाठमोऱ्या बसलेल्या मोरेबाबांना मागे उभ्या असलेल्या संकटाची काहीही कल्पना नव्हती. ते आपल्या लाडक्या बैलाकडे बघत शांतपणे आपले काम करत होते. दबा धरून बसलेल्या वाघाने ही संधी साधली आणि क्षणाचाही विलंब न लावता मोरेबाबांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने मोरेबाबा घाबरले. वाघाला बघून तर त्यांची बोबडीच वळली. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना. त्यांना काही समजायच्या आत वाघाने आपल्या अक्राळ विक्राळ जबड्यात त्यांना पकडले आणि आपल्या अणुकीचेदार पंजाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वाघाच्या हल्ल्यामुळे मोरेबाबा रक्त बंबाळ झाले. त्यांच्या हातावर पाठीवर जखमा झाल्या. जीव वाचवण्यासाठी मोरेबाबा आरोळ्या मारू लागले, जोर जोराने किंचाळू लागले, मदतीसाठी याचना करू लागले. पण त्या निर्जन अरण्यात त्यांच्या मदतीला येणार कोण? रानात माणसाचा पत्ता नसल्याने मोरेबाबा एकाकी पडले आणि जरी त्यावेळी तेथे माणसे असती तरी कोण त्यांच्या मदतीला धावून गेला असता? वाघाला बघून आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण तिथून पळूनच गेला असता. हिंस्र वाघाशी लढण्याची आणि मोरेबाबाला वाचवण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. इकडे वाघ मोरेबाबाचा घास घेऊ बघत होता आणि मोरेबाबा जीवाच्या आकांताने ओरडत होते. दूर चरणाऱ्या बैलांनी आपल्या मालकाचे ओरडणे ऐकले. त्यांनी वाघाला मालकावर हल्ला करताना पाहिले आणि त्या बिचाऱ्या मुक्या जनावरांनी मागचा पुढचा विचार न करता मालकाच्या मदतीसाठी धाव घेतली. जिथे माणसांची माणुसकी कामाला आली नसती तिथे बैलांनी आपला इमानीपणा दाखवला. शेतकऱ्याचे आणि त्याच्या बैलाचे नाते किती श्रेष्ठ असते हे त्या मुक्या जीवांनी दाखवून दिले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघावर धावून गेले. मोरेबाबावर हल्ला करणाऱ्या वाघाला मागून येणाऱ्या बैलांची कल्पना नव्हती. तो आपली शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. आपल्या मालकाला जखमी झालेले बघून संतापलेल्या बैलांनी वाघावर जोरदार प्रतिहल्ला चढवला. वाघाला काही कळण्याच्या आत दोन्ही बैलांनी वाघाला मातीत लोळवला. आपल्या शिंगांनी आणि जोरदार धडकांनी त्यांनी वाघाची चांगलीच कणिक तिंबली. बैलांच्या धडकांनी वाघ चांगला सडकून निघाला. अचानक झालेल्या हल्ल्याने तो घाबरला. संतापलेल्या बैलांशी टक्कर घेणे त्याला धोक्याचे वाटले. दोन्ही बैलांच्या तावडीत जर आपण सापडलो तर आपल्या जीवावर बेतेल हे ओळखून वाघाने तिथून चक्क पोबारा केला. खरे तर वाघ म्हणजे जंगलाचा राजा. त्याची ताकद अफाट. त्याला सगळे प्राणी घाबरून राहतात. पण आज तोच वाघ दोन बैलांपुढे पराभूत झाला होता. कशामुळे? बैलांचे आपल्या मालकावर असलेल्या प्रेमामुळे. शेतकरी आणि त्याचे बैल यांच्यातील नाते इतके मजबूत असते की प्रसंगी प्राणपणाला लावून ते एकमेकांच्या मदतीला धावून जातात. मोरेबाबांच्या बाबतीत हेच घडले. त्यांच्या बैलांमुळे त्यांचे प्राण वाचले. मृत्यूच्या दाढेतून सोडविणाऱ्या आपल्या बैलांकडे अश्रू भरल्या नजरेने बघत जखमी मोरेबाबा कसे बसे बैलांना म्हणाले, माझ्या राजांनो, तुमचे उपकार कसे फेडू रे मी. माझा जीव वाचवून आज तुम्ही साऱ्या जगाला दाखवून दिलेत की बैल आणि शेतकरी कसे मायेच्या धाग्यांनी बांधलेले असतात. माझ्यासाठी तुम्ही वाघाशी झुंजलात हे मी जन्मभर विसरणार नाही रे माझ्या राजांनो. मोरेबाबा वेदना सहन करत आपल्या बैलांशी बोलत होते आणि त्याच वेळी ते मुके जीव मालकाचे बोलणे ऐकता ऐकता वाघ पळून गेला त्या दिशेला अजूनही सावधपणे बघत होते.